जय हिंद मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी मोपट टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तर पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका येत ही दिनांक एकतीस सात दोन हजार एकवीस या रोजी झालेली आहे तर त्याचे आपण मराठी व बुद्धिमत्ता असे दोन पार्टमध्ये व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण बघितले आहे आता आपण सामान्य ज्ञान या विषयाचे स्पष्टीकरणासहित उत्तरे बघणार आहोत तर तुम्हाला आपल्या मोपट पोलीस भरती टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा असेल तर टेलिग्राममध्ये टे सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती आपले स्वतःचे नाव आणि जिल्हा मेसेज करा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती प्रश्नपत्रिकेची पी डी एफ मिळत जाईल तर आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या विषयाचे स्पष्टीकरणासहित उत्तरे बघूयात पन्नास प्रश्न आपले झाले होते प्रश्न क्रमांक एक्कावन्न शून्याचा शोध भारतात रिकामी जागी लागला तर शून्याचा शोध भारतात कोणत्या काळामध्ये लागला असा हा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर होईल गुप्त काळात गुप्त काळामध्ये भारतामध्ये शून्याचा शोध लागलेला आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणास म्हणतात तर खूपदा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे दादाभाई नवरोजी पर्याय क्रमांक ब यांना म्हटले जाते नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस ही आहे मित्रांनो आपण प्रत्येक घटकावर ज्ञान या विषयात जे काही संपूर्ण घटक आहेत पोलीस भरतीमध्ये विचारले जातात त्या प्रत्येक घटकातील एक एक प्रश्न यामध्ये ॲड केलेला आहे तसेच चार ते पाच प्रश्न करंट अफेअर्सचे ॲड केलेले आहेत जेणेकरून तुमची परीक्षेची संपूर्ण तयारी आपल्या टेस्ट सिरीजमधूनच होईल नंतरचा प्रश्न आहे कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात तर कागद बनवण्यासाठी बांबू या वृक्षाचा वापर केला जातो नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न महाराष्ट्रात दिव्यांग व ज्येष्ठांसाठीचे पहिले न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू झाले तर महाराष्ट्रामध्ये दिव्यांग व ज्येष्ठांसाठीचे पहिले न्यायालय हे पुणे या ठिकाणी सुरू झाले नंतरचा प्रश्न भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर भाकरा नांगल धरण सतलज पर्याय क्रमांक अ या सतलज या नदीवर बांधले आहे नंतरचा प्रश्न आहे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान सुमारे किती आहे तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान हे मायनस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस इतके आहे मायनस पासष्ट अंश सेल्सिअस इतके तापमान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आहे नंतरचा प्रश्न केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ज्याला सी सी आर आय म्हटले जाते तर केंद्रीय कापूस संशोधन संस्था ही नागपूर या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न राज्यसभेच्या रिकामी जागा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर बारा सदस्यांची नेमणूक ही राज्यसभेसाठी राष्ट्रपती करत असतात नंतरचा प्रश्न आहे ग्रामसेवकाची निवड कोण करतो तर ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा निवड समिती करत असते नंतरचा प्रश्न नगर परिषदम नगरपरिषद नगराध्यक्ष नगर तर मनपा रिकामी जागा तर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रमुख असतो तर त्याचप्रमाणे महानगरपालिकामध्ये महापौर हा प्रमुख असतो नंतरचा प्रश्न आहे नक्षलवादाचा सर्वात कमी प्रभाव असणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता तर पर्यायांमध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया ड नाशिक तर ड नाशिक हेच योग्य उत्तर होईल नाशिक या जिल्ह्यात पर्यायांपैकी सर्वात कमी प्रभाव नक्षलवादाचा आहे तर सर्वात जास्त प्रभाव गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर आणि त्यानंतर गोंदिया असा यांचा क्रम लागतो नंतर आहे नवीन दोन हजार रुपयाची नोट चलनात केव्हा आली तर नवीन दोन हजार रुपयाची नोट ही चलनात पर्याय क्रमांक ड दहा नोव्हेंबर दोन हजार सोळाला आलेली आहे नंतरचा प्रश्न भारतात कोरोना लसीकरण केव्हा सुरू झाले तर भारतामध्ये कोरोना लसीकरण सोळा जानेवारी दोन हजार एकवीस पर्याय क्रमांक ब हे योग्य उत्तर होईल नंतर आहे पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते तर पानांमध्ये हरिद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाश आवश्यक आहे नंतरचा प्रश्न आहे फोर जी म्हणजेच काय तर फोर जी म्हणजेच फोर्थ जनरेशन पर्याय क्रमांक अ नंतरचा प्रश्न डिझेल इंजिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर डिझेल इंजिनचा शोध हा रुडॉल्फ डिजेल पर्याय क्रमांक क रुडॉल्फ डिजेल यांनी लावलेला आहे नंतरचा प्रश्न आहे दिवस रात्र कोठे समान असतात तर दिवस आणि रात्र ही विषुवृत्तावर पर्याय क्रमांक अ समान असते नंतरचा प्रश्न मुंबई राज्ये या द्विभाषिक राज्याची स्थापना रिकामी जागा रोजी झाली तर मुंबई राज्ये या द्विभाषिक राज्याची स्थापना पर्याय क्रमांक ब एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी झाली नंतरचा प्रश्न आहे कैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत तर कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाचे संस्थापक आहेत नंतरचा प्रश्न आहे मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत तर मीराबाई चानू ह्या वेटलिफ्टर आहेत त्या पर्यायांपैकी त्यांचे योग्य उत्तर मणिपूर होईल मीराबाई चानू ह्या मणिपूर राज्याचे आहेत तर मीराबाई चानून यांनी ऑलिम्पिकमध्ये नुकतेच एक पदक जिंकलेले आहे तर त्यांनी कोणते पदक जिंकले त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आए। नंतरचा प्रश्न आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळाला तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस हा रंगनाथ पठारे पर्याय क्रमांक क यांना मिळालेला आहे नंतरचा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात नियोजित आहेत तर सध्या ऑलिम्पिक स्पर्धा जपान या देशामध्ये सुरू आहेत तर ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस ह्या कोणत्या देशामध्ये नियोजित आहेत तर फ्रान्स या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस नियोजित आहेत नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आहेत यांच्या आधी अनिल देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते नंतरचा प्रश्न शेवटचा प्रश्न पंच्याहत्तर क्रमांकाचा भारतीय धावपटू मिल्पा मिल्खा सिंह यांचे नुकतेच निधन झाले त्यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता तर भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झालेले आहे तर हे पाकिस्तान या देशामध्ये यांचा जन्म झालेला होता तर अशा प्रकारे आपण सामान्य ज्ञान या विषयाचे सर्व प्रश्न बघितलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचे स्पष्टीकरणासहित उत्तरे बघणार आहोत तर तुम्हाला मोफत टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक आहे त्या टेलिग्राम लिंकवरून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच किंवा स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही नाव आणि जिल्हा मेसेज करा तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केल्या जाईल